नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचा संभ्रम आहे पवित्र पोर्टलला नोंदणी करताना कोणती काळजी घ्यायची हे सांगणार आहे। ऍक्च्युअली मध्ये मी आता पवित्र पोर्टललाच आहे। सर्वात प्रथम तुम्हाला महा टीचर रिक्रूटमेंट या वेबसाईटला जायचंय। हा इंटरफेस येईल तुमच्या समोर दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला 2017 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
एखादी गोष्ट आपल्याकडून राहावं आणि आपली पोस्ट तिथंच थांबावं असं काही घडेल असं करू नका प्लीज, कारण आपल्याला आपल्या भवितव्यासाठी खूप मोठा चान्स आहे, खूप मोठी संधी आहे. गाईडलाईन्स वाचून घ्या, सर्वात प्रथम हे वाचा, त्यानंतर हे वाचा, त्यानंतर हे वाचा, इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचा, त्यानंतर मॅन्युअल वाचा, सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप वाचन करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर ऍक्च्युअली फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्मसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून पीडीएफ बनवायचे आहे, त्या सर्व गोष्टी सांगणार आहे मी स्टेप बाय स्टेप. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसून येईल, इथे पाहू शकता तुम्ही, इथे दिसून येईल तुम्हाला की न्यू रजिस्ट्रेशन, इकडे पाहू शकता तुम्ही, हे बघा इतर रजिस्ट्रेशनवर तुम्हाला रजिस्टर करायचं. इतर रजिस्टर करताना सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला टेटचा, ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दिली त्यांना काय येईल, सर्वात प्रथम इथं टेटचा रोल नंबर येणार आहे. काय येणार आहे, रोल नंबर आणि टेटचा रजिस्ट्रेशन नंबर, अशा दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तरच फॉर्म फिलअप होणार आहे, पुढे जाणार आहे. या दोन गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचे चेक डिटेल म्हणून, क्लिक केल्यानंतर पुढे जाता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका होत्या, सर सर्टिफिकेट कोणते लागणार आहे. सर्वात प्रथम तुमचं SSC पासून चालू होईल, तुमचं नाव वगैरे ऑलरेडी आलेलं असेल, तुमचे मार्क ऑलरेडी आलेले असतील, जे की वेबसाईटवर डायरेक्टली फॉर्म भरल्यानंतर तुमचे नाव मार्क, त्यानंतर फक्त तुमचं मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यात तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला आपत्ती आहेत का, याबद्दल एडिट येईल. त्याच्यानंतरच्या महत्वाच्या बाबी म्हणजे पहिलं डॉक्युमेंट तुमचं SSC म्हणजे 10वी पासचं मार्क मेमो प्लस सर्टिफिकेट, जे की आपण सनद म्हणतो, सर्टिफिकेट, या गोष्टी तुमच्याकडे स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे HSC स्कॅन करून, मार्क मेमो सर्टिफिकेट एकत्रित स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचं 3 नंबरला ग्रॅज्युएशन असेल तर, पदवी असेल तर पदवी, त्याचं 3rd इयरचं मार्क मेमो आणि डिग्री एकत्रितपणे अपलोड करायचे आहेत, हे झालं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर तुम्ही 4 नंबर डीएड किंवा बीएड असाल, डीएड बीएडचं मार्क मेमो आणि जे काय सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा 5 नंबर, तुम्ही TET किंवा CET पास आहात, कोणतीही असू द्या, CET TET पास आहात तर त्याचं मार्क मेमो सॉरी त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा 6 नंबर, MSCIT सर्टिफिकेट असेल तर MSCIT चं सुद्धा तुम्ही मार्क मेमो असेल ते अपलोड करायचं आहे. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल असेल, ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, आधार क्रमांक असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल असेल, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करताना सर्व गोष्टी तुम्हाला तिथे नंबर टाकायला सांगितले असतील, रहिवासी कुठले आहात, कोणती लँग्वेज आहे, व्यवस्थितरित्या अपलोड करायचं आहे. फायनल फॉर्म भरल्यानंतर सेव्ह अँड परमनंटली सेव्ह व्हेरीफाय म्हणण्याच्या अगोदर, फायनलच्या अगोदर त्याची एक प्रिंट घ्या, त्याच्यावर काय चुका झाल्यात का त्या एकदा चेक करून घ्या स्टेप बाय स्टेप, कुठे चूक होणार नाही याची खात्री पटल्यानंतर व्हेरीफाय करा आणि त्याला फायनली सबमिट करून टाका. गडबड करू नका, सर्वात महत्वाचं गडबड आपल्या
आपल्या आयुष्यावर बेतू शकते, त्यामुळे स्टेप बाय स्टेप एकही आपल्याकडून चूक होणार नाही याची खात्री करूनच फॉर्म अपलोड करायचा आहे. त्यानंतर आता राहतो विषय कट ऑफचा, कट ऑफ किती लागेल, काय चाललंय, किती मार्ग येतील, किती जागा येतील, याचा आता सध्या काही विचार करायची गरज नाही. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही एकदा हे स्वप्रमाणपत्र एकदा सबमिट केलं, त्याच्यानंतर डिफॉल्ट वेबसाईट तुमचं सगळं डॉक्युमेंट चेक करेल, व्यवस्थितरित्या पुढली प्रोसेस स्टेप बाय स्टेप होत जाईल. फक्त या पहिला आणि महत्त्वपूर्ण टप्पा व्यवस्थितरित्या पार करणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टलला एकही चूक चालत नाही, कारण आपल्या ती करिअरवर बाधा आणू शकते. त्यासाठी सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप, एक स्टेप स्टेपनी जायचं आहे, व्यवस्थितरित्या अपलोड करायच्या आहेत जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या त्याप्रमाणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास्टमध्ये चूक करायची नाही. आता हे सर्व डॉक्युमेंट कधीची पाहिजेत, या 30 मार्च 2023 च्या पूर्वी. आता बरेच विद्यार्थी कॉल करतात, सर 31 मार्चच्या नंतरचं नवीन डॉक्युमेंट आहे माझ्याकडे. अजिबात तुम्ही ते डॉक्युमेंटचा यूज करू नका, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व EWS सर्टिफिकेटला तुम्हाला नॉन क्रिमिनल नाही, इतर सर्व महिलांसाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. ती एक विशेष सूचना आहे आणि त्याची डेट सुद्धा यापूर्वीची असणं गरजेचं आहे. ते आता सध्या जर व्हॅलिड असेल नसेल, पण या डेटच्याच अगोदरचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहे. CET 2022 पात्र धरलं जाणार आहे असं परिपत्रक सुद्धा तुम्ही वाचलं असेल, मी सुद्धा वाचलेलं आहे. CET 2022 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आफ्टर टेट एक्झाम नंतर आपला रिझल्ट आलेला आहे, हे पात्र धरलं जाईल याची सुद्धा माहिती भरू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम, तुम्हाला याचं बेनिफिट भेटणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायच्या आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. नेट कॅपेवाल्यान चुकलं, माझ्या मिस्टरांनी चूक केली, माझ्या नावामध्ये चूक झाली, असं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. पवित्र पोर्टल प्रणालीला मला सांगून उपयोग नाही, ते करण्या अगोदर व्यवस्थितरित्या तुम्ही ते सबमिट करायचंय, वाचून व्यवस्थित बारकावेने घेऊन व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करून. आपण शिक्षक आहोत म्हटल्यानंतर चुका चालणार नाही आणि चुका करू पण नका, ते एखादी चूक आपल्या करिअरवर बेतू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टीसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळालेली असेल. आता माझा चान्स लागेल का, माझं हिरो होईल का, असे बरेच कमेंट येत आहेत. कमेंट करून उपयोग नाही, जोपर्यंत शिक्षक भरतीच्या जागा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपल्याला कट ऑफचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीवर आपलं काही मत मांडून बसू नका, कोणालाही विशब्द देऊ नका. त्यातलं महत्वाचे 2-3 मुद्दे मी बोलतो आता परत जाते वेळेस. पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, TET फ्रॉड लोकांना कॅन्सल केलेला आहे या पवित्र पोर्टल मधून. लक्षात घ्या, पवित्र पोर्टल मध्ये कॅन्सल केलेला आहे. हा एक स्वागतार्थ आणि मनाला चांगला सुखद धक्का देणारा आणि जबरदस्त चांगला निर्णय आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 2,39,000 मधले साधारणपणे 9,000 लोक डायरेक्ट गायब होतील, 2,30,000 लोकांचं कॉम्पिटिशन असेल आणि त्याच्यामध्ये अजून बऱ्याच लोकांचं काय मार्क कमी, बऱ्याच गोष्टी कमी असल्यामुळे, TET कमी असल्यामुळे जे लोक TET पास आहेत, चांगले गुण आहेत, ते पहिल्या टप्प्यात आणि जबरदस्त लागून जाणार आहेत व्यवस्थितरित्या. त्यामुळे चिंता नका करू, सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. कुठलीही चुकीची माहिती जर आढळून आली तेच तुमचं पद रद्द होणार आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीपासून दूर राहा, कुठलंही डॉक्युमेंट चुकीचं अपलोड करू नका. तुम्ही जर नजर चुकीन एखाद्या वेळेस TET चं सर्टिफिकेट काढलं आणि फ्रॉडमध्ये तुमचं नाव असेल आणि ते जर बारकोडमध्ये सापडलं तर त्या क्षणाला तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही फ्रॉड सर्टिफिकेट, फ्रॉड आमिषाला बळी पडू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, गव्हर्नमेंट जेवढ्या शाळा आहेत त्याच्यावर एकास एक प्रमाणामध्ये तुम्हाला निवड केली जाणार आहे, एकास एक. आणि मुलाखतीचा जर विचार केला, एकास तीन, म्हणजे एकास एकच व्यक्ती जाणार आणि एकच सिलेक्ट होणार. यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो,
तुमचा आता प्रिफरन्स देण्याचा जेव्हा वेळ येतो, जेव्हा जागा डिक्लेअर होतात, तेव्हा ह्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त कोणत्याही कोपऱ्यात जॉब करण्याची तयारी ठेवा ज्यांना 100+ मार्क आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 100+ मार्क आहेत त्यांनी कोणत्याही कोपऱ्यात मला नोकरी करायला मी रेडी आहे असे म्हणणारे ही 100+ वाले 100% लागतील असा माझा अंदाज आहे. कारण जागा जबरदस्त आहेत आणि विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन विचार केला 2,30,000 म्हणजे काहीच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या लोकांना नक्की संधी मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्व माहिती कळालेली असेल, फॉर्म भरायला लागा, स्वतः प्रेझेंट राहून फॉर्म भरा, इतरांवर जबाबदारी देऊ नका. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला रिझल्ट येण्यासाठी देवाला प्रार्थना करत राहा. येणारा काळ आपल्यासाठी चांगलाच असणार आहे. शिक्षक भरतीचे कुठलेही अपडेट आपल्या गुरु अकॅडमी यूट्यूब चॅनलवर मिळतच राहणार आहे. त्यासाठी आपल्या गुरु अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे प्रत्येक व्हिडिओ पहा आणि मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.